चोवीस तासामध्ये फक्त महाराष्ट्राच्या या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर बघा आपल्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर आहे की नाही या भागांमध्ये मित्रांनो जोरदार पाऊस होऊ शकतो तर या भागांमध्ये पावसाचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये मित्रांनो नागपूर आणि अमरावती विभागाच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये काहीसा पावसाचा प्रभाव जरी कमी बघायला मिळाला तरी पण तुळक भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याचा एकदम कडेचा जो काही पश्चिम पश्चिम परिसरामध्ये परिसरा पाऊस जोर राहील नागपूर वर्धा भंडारा या परिसरामध्ये तसेच इकडे चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे येत्या चोवीस तासामध्ये ठिकठिकाणी भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस काही भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल त्यानंतर अमरावती विभागामध्ये अमरावती जिल्हा अमरावती अरबी वर्धा वगैरे हा परिसर या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो अमरावतीच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे अकोल्याच्या काही ठिकाणी हलका मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस कमी आहे अकोला जिल्ह्यामध्ये इतर भागापेक्षा पावसाचा प्रभाव तसेच कारंजा पीर वगैरे वाशिम या परिसरामध्ये सुद्धा हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळेल नागपूर विभागापेक्षा या परिसरामध्ये काहीसा पावसाचा प्रभाव आपल्याला कमी बघायला मिळत आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला येत्या चोवीस तासामध्ये बघायला मिळेल त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता मोटोला खामगाव बुलढाणा चिखली वगैरे या परिसरामध्ये ठिकठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे मराठवाड्यातील जे काही एकदमकडे जे परिसरातले जिल्हे आहेत त्यामध्ये हिंगोली जालन्याचा परिसर परभणीचा पूर्व परिसर बीडचा काही भाग या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे लातूर नांदेडच्या तुरळक भागामध्ये पाऊस बघायला मिळेल सोलापूरच्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर इतरत्र मित्रांनो हा जो परिसर दिसतो या परिसरामध्ये येत्या चोवीस तासांमध्ये पावसाचा ता प्रभाव कमी राहणार आहे त्यामध्ये उत्तर महाराष्ट्राचा बराचसा भाग आहे नाशिक आहे अहमदनगर आहे औरंगाबादचा बराचसा भाग आहे या परिसरामध्ये तसेच इकडं कोकण विभागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे पुणे विभागामध्ये पुणे सातारा कोल्हापूर सांगली या परिसरामध्ये पावसाचा प्रभाव कमी राहील हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरळक भागामध्ये होऊ शकतो या भागातील काही ठिकाणी ही होती महत्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा चला भेट एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार